सोबत बोलण्यासाठी रामदासजी कदम आहे. रामदासजी शुभ दीपावली. जय महाराज. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांचं वय जास्त असलं तर त्यांना देखील शुभेच्छा. गजाभाऊ, आपण काल माझ्या विद्यामध्ये एक प्रेस नोट काढले आणि ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही असे बेछूट आरोप त्या प्रेस मध्ये आपण केलेले आहेत, त्या प्रेस नोट मध्ये आपण केलेले आहेत. 90 सालामध्ये मी खेड मधून लढलो, मी त्याला शाखा बंब होतो कांदिवलीचा 120 वाटचा, आणि खेड मधून लढलो केशव भोसले यांच्या समोर. त्यावेळेला केशव भोसले सोबत दाऊद हा उघडपणे माझ्या विरोधात काम करत होता. त्यावेळेला दाऊद वॉन्टेड नव्हता. दाऊदचं गाव माझ्या मतदारसंघात आहे, खेडच्या मतदारसंघात आहे. मी त्याच्यावर लढत दिली आणि त्यावेळेला 15,000 मतात मी निवडून आलो. कांदिवलीचा शाखाप्रमुख त्यावेळेला मी होतो. गजाभाऊ, मी जे काम केलं साखर म्हणून त्या माझ्या कामावरती आपण निवडून आलात. त्यावेळेला तुमची काही संबंध नव्हती, काय तुमचं ओळख देखील नव्हती कांदिवलीला. आणि आज आपण प्रेस नोट मध्ये सांगताय की रामदास मला पाहण्याचा प्रयत्न केला. मी तर खेळलो होतो ना, मी कोण तुम्हाला इथे पाहायला आलोय? आणि माझ्या कामावरती आपण निवडून आलात ना. बेईमानीला पण हद्द असते गजाभाऊ, बेईमानीला पण हद्द असते. तुमच्या मुलाच्या बाबतीमध्ये पक्षाला अडचणीत टाकण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला ते तुमचं पितळ मी उघडे पाडलं, आणि म्हणून संतापानं तुम्ही ही अशी खोटी दिशाभूल करणारी मला बदनाम करणारी अशी प्रेस नोट काढलेत, त्या प्रेस नोटचा मी धिक्का करतो, मी निषेध करतो. गजा भाऊ, तुम्ही आणखी एक मुद्दा त्यामध्ये घेतलात की मी आनंद गीते यांना पाडण्याचा प्रयत्न केला. गजा भाऊ, रामदास कदम कडवा सैनिक आहे. नारायण राणे यांनी जेव्हा पक्ष सोडला ना, त्याला डोक्याला कपून बांधून लढणारा एकटा रामदास कदम होता. आपण शेपट्या घालून घरी बसला होता सगळेजण, त्याची आठवण ठेवा. आनंद गीतेने मला पाडला 2009 सालामध्ये उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरनं ग्वाघर मतदारसंघामध्ये. आणि म्हणून मी स्पष्टपणे एक उद्धवजीला सांगितलं की मी आनंद गीतेंचं काम करणार नाही. रामदास कदम मराठा आहे, मी कुणाच्या पाठीत खंजी खुपसलो नाही कधी. मी कडवा सैनिक आहे. आता गद्दारीची व्याख्या तुमच्या मतमध्ये बोलावं लागेल, तुम्ही गद्दारी करता पक्षाची. आणि राष्ट्रवादीमध्ये जायचा माझा प्रश्न कोणती उद्भवत नाही, की तुम्हाला कुठून दिवसा स्वप्न पडत असले मला माहित नाही. आता फक्त मला बदनाम करण्यासाठी, लोकांमध्ये संभ्रम करण्यासाठी अशा पद्धतीनं खोट्या दिशाभूल करणारे स्टेटमेंट तुम्ही काढताय, त्या स्टेटमेंटचा देखील मी धिक्का करतो आणि निषेध करतो गजा भाऊ, आणि तुमचा निषेध करतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर आपण रामदास कदम यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया देखील पाहिली आहे. गजानन कीर्तिकर यांनी हे बेछूट आरोप नेमके का केलेत हे समजत नसल्याचं ते म्हणतायत. त्यांनी जे आरोप केलेत ते पूर्णतः खोटे आणि चुकीचे असल्याचं सुद्धा रामदास कदम यांनी म्हटलंय.